शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आतापर्यंतच्या सगळ्या सुनावणीच्या वेळेस ते गैरहजर राहिल्याने बेळगावमध्ये हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 13 एप्रिल 2018 रोजी बेळगाव शहराजवळील येळूर या गावात महाराष्ट्र मैदानात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आचारसंहिता लागू असूनही भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन आपल्या भाषणातून केलं होतं. आचारसंहितेचा भंग केल्यामुळे निवडणूक आयोगाने संभाजी भिडे यांच्यासह इतर 9 जणांविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या प्रकरणी होत असलेल्या सगळ्या सुनावणीच्या वेळेस संभाजी भिडे गैरहजर राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला असून पुढील सुनावणी 24 मार्चला होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झूमा न्यूज, मुंबई.